सुंदर, खूप छान, अप्रतिम चव झालेली आहे. आषाढ विशेष हे मटण सुक्क आहे, 1 किलोच्या प्रमाणात आहे. आता मटण तुम्ही किती खाता, 1 किलोमध्ये किती जण खाता? कारण काही काहींना 1/2 किलो, 1/2 किलो मटण एका सिटिंगमध्ये लागतं. तर फटाफट हा मटण सुका बनवून तयार होतो, कुकरमध्येच बनवतो. जास्त काही वाटण घाटण न करता बनवलेला हा मटण सुका आहे, कमाल दिसतोय बघा. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण गेस्ट एपिसोडची छान सिरीज सुरू केली आहे. यामागे हेतू आणि उद्देश हाच आहे की आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचावेत. तर अशीच एक मस्त रेसिपी घेऊन आपल्यासोबत आलेले आहेत विशालजी. विशालजी, नमस्ते. आजच्या या भागामध्ये तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत. आणि मला खरंच खूप आनंदाने सांगावं वाटतं की आपल्या या गेस्ट एपिसोडची जी सिरीज आहे त्यामध्ये पहिले हे मेल गेस्ट आलेले आहेत. सो एक स्पेशल एपिसोड आहे हा आमच्यासाठी देखील. येस, काय बनवतोय आज? आज आपण मटण सुक्का बनवतोय, जी एकदम सोपी पद्धतीने घरगुती आपण लवकर करू शकतो अशा पद्धतीने मी हे दाखवणार आहे तुम्हाला कसं बनवू. त्यासाठी आपल्याला 1 किलो मटण घेतलेलं आहे. हा, आणि हे आपण 1 किलोच्या प्रमाणात पण अतिशय सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. काय काय साहित्य घेतलं? तर आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे, त्याच्यासोबत 3 ते 4 कांदे साईजनुसार आपण उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर कांद्याची पेस्ट घेतलेली, 2 कांद्यांची पेस्ट. परत ही कच्च्या कांद्याची, कच्च्या कांद्याची पेस्ट. कुठलाही कांदा हा परतून किंवा हे आपण नंतर करणार आहे. हे मॅरिनेशनसाठी लागणार आहे आपल्याला साहित्य. 1 वाटी दही आहे, जिरे पूड आहे, लाल तिखट आहे, मटण मसाला आहे, हळद आहे, त्यानंतर धनेपूड आहे, आणि कांदा लसूण मसाला आणि मीठ. त्याच्याबरोबर आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि हे खडे मसाले घेतलेले. खडे मसाल्यांमध्ये दालचिनी मसाला आणि हिरवी वेलची, 1 चक्रीफूल आहे, आणि तमालपत्र. असं आपण हे मॅरिनेशनसाठी वेगळं आहे आणि फोडणीसाठी, फोडणीचं वेगळं साहित्य. तर आता आपण मॅरिनेशन आधी मटणला करून घेणार आहे. मॅरिनेट करून मटण आपण 1/2 ते 1 तास साईडला ठेवणार आहे. आता पहिले मॅरिनेट, त्यासाठी आपण 1 वाटी दही टाकणार आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकू आपण. त्याच्यामध्ये 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आपण, 1/2 चमचा हळद. अच्छा, आणि मेजरमेंट पण तितकेच महत्वाचे आहेत, कारण किलोच्या प्रमाणात ते व्यवस्थित सांगतात. लाल तिखट, त्यानंतर सेम 3 चमचे आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला असेल तर घरातला कुठलाही घरगुती मसाला, घरगुती कुठलाही मसाला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 2 चमचे आपल्याला धनेपूड टाकायची आणि 1 चमचा जिरेपूड. मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. हे आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण हे आपण हाताने मॅरिनेट करतोय पूर्ण. सो विशालजी, तुम्ही आहे ना जवळपास आपले स्वयंपाकघरातले सगळे मसाले इथे वापरले, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना ते माहिती आहे की ओळख आहे की नाही. तर म्हणजे तुम्ही करता, स्वयंपाक करायला आवडतं तुम्हाला? आमच्या घरामध्ये नॉनव्हेजचे कुठलेही पदार्थ असेल तर मीच करतो ते. ओ, हे पूर्ण आपण एकजीव करून घ्यायचे. पूर्ण पीसेसला मॅरिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. मटण छान आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे मटण. आता हे आपण 1 तासभर आपण मुरण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पुढची फोडणीची तयारी करून. चला, आता आपण मटण मॅरिनेट होतोय त्यावर मसाला, आपण मसाला पडतो. त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे, साधारण 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले टाकतो. आता तमालपत्र, दालचिनी, मसाला विलायची आणि 2 हिरवी विलायची, चक्रीफूल आहे, आणि साधारण 100 ग्रॅम किंवा थोडं जास्त तेल असेल. त्याच्यामध्ये आपण कांदा घालतो, चिरलेला कांदा घालायचा. मसाले हलकेसे तळायला सुरुवात झाली की कांदा, चिरलेला. अगदी साधी सुटसुटीत रेसिपी, कांदा बारीक चिरायची पण अजिबात गरज नाही. आता हा परतून घ्या, परतून घ्यायचा, चांगला लालसर करून घ्यायचा कांदा आपल्याला. आता आपला कांदा फ्राय होत आलेला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो. म्हणजे हे बघा,
कांदा ना पूर्ण अगदीच तांबूस केला, तळलेला कांदा असतो ऑलमोस्ट तसा झाला. जे काही आपण मसाले घातलेत ना ते बऱ्यापैकी मॅरिनेशन मध्येच. आता आपला आलं लसूण पेस्ट फ्राय होत झाली आहे, तोपर्यंत आपण त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकू. ही कांद्याची पेस्ट आपण केलेली आहे, ती घालते. दोन आहे, दोन कांदे. हो, दोन कांद्यांची पेस्ट आहे त्यामध्ये. आता ही पण आपण गोल्डन कलर पर्यंत होईपर्यंत फ्राय करणार आहे. थोडी परतून घ्यायची ती पेस्ट असल्यामुळे ती लवकर गोल्डन कलर होतो. पूर्ण आता हे छान शिजवून कांद्याचा कडूपणा त्यातून निघून जातो. म्हणजे जे आधी आपण छान तळून कांदा घेतला ना त्याचा एक छान तळलेला कांद्याची एक वेगळी चव असते. आणि प्युरी जी केली आहे त्याने ते मसाला जो आहे म्हणजे सुकं मटण करतो त्याला तो टेक्स्चर छान आहे, थिकनेस छान आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो, कमी कमी प्रमाणात पाणी वापरतो. कांद्याचं जे पाणी आहे आपण मॅरिनेशनला जे दही वापरलं आणि मटणाचं जे पाणी येतं नॅचरली जे मटणाला पाणी सुकतं शिजवताना ते आपण त्याच्यामध्येच करतो. आपण पाणी खूप कमी प्रमाणात वापरणार आहे याला. आता आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता ही कांद्याची प्युरी आहे ना ही पण छान सोनेरी रंगावर भाजून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते त्यामध्ये घालणार आहोत. छान कोटिंग आलंय त्या मॅरिनेशनला. आणि हे चांगलं याच्यात आता परतून घ्यायचं, पूर्ण हे परतून घ्यायचं. हे मसाले मसाले त्या कांद्यामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजे. कारण थोडा मसाला मटण पण जरा परतलं ना की त्याची स्वाद छान लागेल, चव छान लागते. आता हे आम्ही शॉर्टकट मेथड दाखवतोय विशाल जिथे, पण ते जेव्हा पर्सनली करतात तेव्हा ते स्लो कुकिंग मेथडमध्ये करतात. हे आत्ता आपण कुकरमध्ये शिजवतो. हे कुकरमध्ये न शिजवता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही बाहेर पण शिजू शकता भांड्यामध्ये. त्यासाठी वेळ जास्त जातो मटण शिजेपर्यंत. तुम्हाला ते सारखं बघावं लागतं, हलवावं लागतं, पण त्यामध्ये एक टेस्ट इम्प्रूव्ह वेगळी होते. वा, त्याला ना हा म्हणजे ते तर्री पण छान आले. आणि हे पूर्ण आपल्याला पातळ ग्रेव्ही नाही करायची, सुकं करतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी एकदम कमी प्रमाणात घालायचं. आपण जे मॅरिनेशन केलेलं भांडं होतं ते धुवून त्यामध्येच फक्त पाणी घातलेले, ते अर्धा ग्लास आपण पाणी घातलेलं फक्त त्यामध्ये. कारण मटणमध्ये पण पाण्याचा अंश असतो. फक्त ते कुकरमध्ये शिजवतोय, शिजवताना शिट्टी काढताना खाली चिकटू नये तितकंच आपण पाणी घातलं. चला, कमाल दिसतंय. मटणाला छानपैकी उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालतो आणि थोडी कोथिंबीर आपण शिजल्यानंतर घालणार आहे. ह्याला आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढणार आहोत. दोन शिट्ट्यांमध्ये होईल. आता पूर्ण दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजव आणि सुट्टा शिजवला तर वेल अँड गुड. आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण कुकर ओपन करणार आहोत. वाफ वाफ गेलेली आहे, पण इंडक्शन गरम असतो त्यामुळे ते छान उकळत आहे. अजून कमाल दिसत आहे. आपण पाणी एकदम कमी वापरलं होतं, तरी आता पाणी बघा किती सुटलं. हे थोडस तुम्ही पाणी नंतर आटवून घेऊ शकता, पण मला वाटतं हे ना जसं थंड होईल तस तस ते सुकच होत जातं. हो, पाणी आळस जातं. आत्ता जरी तुम्हाला हे सुकं नाही वाटलं तरी जरा थंड झालं की हे जवळपास सुकच होऊन जात. आणि मटण बघा छान शिजलंय ते आपण चेक करू. थोडस आपण ह्याला सर्विंगला कोथिंबीर टाकणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात आणि फटाफट हे मटण खरं बनवून तयार झालं. येस, आणि कमाल दिसतंय. त्याला तर्री खूप छान आली आहे. मसाला छान असा त्याचं कोटिंग चढलंय मसाल्याचं. हे बघ, एकदम दाटसर असं मसाल्याचं कोटिंग. मटण आधी वाफवून घेतलं. बरोबर, डायरेक्ट मटण आपण त्या मसाल्यामध्ये शिजवलं, मॅरिनेट केलं होतं, त्यामुळे त्याला कोटिंग चांगला. येस, आता हे खायचं कसं, भाकरी भाकरी सोबत खा, पोळी राईस बरोबर खा. येस, कमाल दिसतंय. सुंदर, खूप छान, अप्रतिम चव झालेली आहे. सो विशालजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकी छान रेसिपी दाखवली त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि एक छोटीशी भेटवस्तू,
चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, चमचमीत पदार्थ खात राहा, बनवत राहा. मेन म्हणजे विशालजींकडून हे शिका. आणि तुमच्या घरात जर पुरुष वर्ग हे असलं काही करत नसेल, बनवत नाही, तर आवर्जून फॉरवर्ड करा हे व्हिडिओ. म्हणजे तेही इन्स्पायर होऊन रेसिपी सुरू करते. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.